श्रोतो नमस्कार, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्रोतो, मनीजर दत्त भेटीची तीव्र इच्छा असेल तर ते कशा प्रकारे दत्तगुरु पूर्ण करून घेतात याचीच प्रचिती घडवणारा आजचा एक दिव्य असा दत्त अनुभव। आजचा हा अनुभव आपल्याला पाठवला आहे तो सौभाग्यवती गिरिजा संजय सावरकर यांनी। चला तर आजचा हा अनुभव ऐकूयात त्यांच्या शब्दांमध्ये। परंतु तत्पूर्वी आपल्यासोबत जर असे अनुभव घडून आलेले असतील तर ते आपण आम्हाला पाठवू शकता, आम्ही ते आपल्या हजारो दत्तभक्तांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करू। चला आजच्या या अनुभवाला सुरुवात करूया सौभाग्यवती गिरिजा सावरकर यांच्या शब्दांमध्ये। जय गिरणारी। गिरणार पर्वतावरील स्वयंभू दत्तपादुकांचे दर्शन घेणे, भगवान श्री दत्तात्रयांचे दर्शन घेणे हे असंख्य दत्तभक्तांची इच्छा असते। ज्या ठिकाणी दत्तात्रयांनी 12,000 वर्ष तपश्चर्या केली त्या पावन भूमीचे दर्शन घ्यावे असे बरेच दिवस माझ्या मनात येत होते। परंतु 10,000 पायऱ्या चढून आपल्याला वरती जाता येईल का याची माझ्या मनामध्ये भीती होती। पण रोपवे झाला आणि ती भीती अर्धे कमी झाली। आता गिरणारला नक्की जायचे असे मनाने घेतले आणि हा योगही जुळून आला। रात्री 11:15 ट्रेन पकडायची तर 11:10 निघायला हवं। पहिला टप्पा मुंबई, मग मुंबई ते जुनागड असा 20 तासांचा प्रवास होता। जोशी काका रिक्षा घेऊन मिळत आले आणि देवांच्या स्वामींच्या पाया पडून मी घराबाहेर पडले। हे घेतलं ते घेतलं, औषध घेतली, पैसे कपडे मोबाईल घेतला, अशी उजळणी करत स्टेशनवर येऊन पोचलो। 2-3 महिने अगोदर प्लॅनिंग करून शेजारची ममता आणि मानसी यांच्या घरातले निघाले होते। अचानक आजच सकाळी मी पण येऊ का असे विचारले तेव्हा या ना असं ती म्हणाली। हे पहिलं विशेष। त्यांच्या 22-23 जणांच्या ग्रुपमधले 2 गळले आणि माझ्या डोक्यात किडा बळवू लागला। मोठा प्रश्न म्हणजे तिकिटाचं काय? निघायच्या दिवशी सकाळी 11 वाजता अभिषित साई ट्रॅव्हल्सकडे गेले तर तात्काळ वगैरेचा पर्याय वापरून 12 वाजता तिकीट हातात पडले आणि पहिले अशक्य शक्य झाले। पावसाने 8-10 दिवसापासून हजेरी लावायला सुरुवात केली होती। निघायच्या दिवशी जुनागडला पाऊस पडतोय, गिरणार चढताना पायऱ्यांवरून पाणी येतंय वगैरेच्या बातम्या आणि व्हिडिओ क्लिप फोनवर येत होत्या। ज्येष्ठ नागरिक होऊन 6-7 वर्ष उलटलेली आणि दमेश बऱ्यापैकी मैत्री राखून असलेले मी निघाले होते माझ्या दत्त महाराजांना भेटायला। हे दुसरं अशक्य। ममताचा हात धरून शूरपणा करायला निघाले आणि तिला त्रास नाही दिला म्हणजे झालं असं मनोमनी वाटत होतं। स्वामीचा आता कृपा करोत जेणेकरून माझा निग्रह आणि आत्मविश्वास काहीच डळमळू नये, शरीराने साथ द्यावी, 5,000 पायऱ्या चढायच्या आहेत हे विचार सतत घोळत होते। प्रवास छान झाला। जुनागडच्या तलेटी भागामधल्या मंगलम हॉटेलमध्ये बुकिंग होते, तेथे जाऊन विश्रांती घेतली। साधारणपणे ही माझ्याबरोबरची मंडळी याआधी येथे येणारी होती। नेहमी रात्री 11 वाजता ते निघतात आणि सर्व पायऱ्या चढून वर जातात, पण मी आणि मानसीच्या आई यांना त्रास कमी व्हावा म्हणून 5 जणांनी पहिला टप्पा रोपवेने जायचे असे ठरले। शेवटची रोपवेची फेरी 7:00 असते म्हणून आम्ही 6 वाजता रोपवेने अंबाजी मंदिरापर्यंत गेलो। मातेचे दर्शन घेऊन तिथे थांबायचे आणि चालत येणाऱ्यांबरोबर रात्री पुढच्या वाटचालीला लागायचे असे ठरवले। पण जो भेटे तो सांगे की माझी हम यहां रुकणे की परमिशन नाही देते, रात को यहां कोई नहीं रहता, ये गीर का फॉरेस्ट एरिया है, बिपते और लायन रात को बाहर निकलते है, आप डंडे लेकर चलते रहना, किधर रुकने की जगह नहीं है। 7 वाजले होते, तेवढ्यात एक जण भेटले, त्यांनी सीनियर सिटीजन आहात, कमंडलू तीर्थापाशी जा, आश्रमात 4 वाजेपर्यंत थांबायला देतील असं सांगितल्यावर थोडंसं हुशारी वाटली आणि गणपती बाप्पा मोर्या जय अंबे जय गिरणारी असं स्मरण करून कूच करायला सुरुवात केली। चलताना मला धाप लागत होती, पण शुद्ध हवा, मुबलक प्राणवायू आणि गार वारा यामुळे न थकता गोरक्ष शिखर गाठता आले। या यात्रेतले हे सगळ्यात उंच स्थान, सुसू करणारा वारा, नुकतीच पौर्णिमा झालेली असल्याने साथीला जमतेम वाट दिसेल इतपतच प्रकाश होता। काळे ढग डोक्यावर सुसाट वाऱ्यावर धावत होते त्यामुळे चंद्रदर्शन दुर्मिळ होते। अशा या थंडी वाऱ्यात पावसात शेजारच्या गुरुशिखरावरच्या पादुकांकडे पाहत 12.5 वर्ष गोरक्षनाथांनी तपश्चर्या केली त्या शिळेवर डोके टिकून पुढे निघालो। काठीचा आधार घेऊन चालत राहणे आणि कमंडलू तीर्थ गाठणेही ठरवले होते। चालताना माझ्या मागे राहून ममता माझी खूप काळजी घेत होती। या वारीत फक्त चढण नाही
तर चढणे उतरणे परत चढणे असे चालावे लागते, त्यामुळे थकवा येत नाही असे असेल का? नाहीतर दुसऱ्या मजल्यावर चढल्यावर 10 मिनिटे धापा टाकत बसणारी मी आज किती बाहेर सरते हे? चालो वाटे आम्ही तुझाचे आधार, चालविसी भार स्वयं माझा, अशा तुकोबांच्या उक्तीचा प्रत्यय वारंवार येत होता। तेच बोलावतात नेतात हेच खरे। आता 4000 फूट उंचावरच्या त्या ठिकाणावरून कमांडरू तीर्थाकडे उतरत जायचे होते। आमची वाटचाल सुरू झाली। जसजसे जवळ जाऊ लागलो उंचावरही झांजा आणि आरत्या ऐकू येत होत्या। शब्द कळत नसले तरी आरते चालू आहेत हे कळत होते। आणि आम्ही कधी गुरुदत्तांच्या सुंदर लोभस मूर्तीसमोर कमंडलू तीर्थ मंदिरात पोहोचलो ते कळालंच नाही। तेथे खूप छान आनंद लहरी आणि शांतता अनुभवायला येते। प्रसादासाठी हाक आली, पोळी आमटी शिरा असा प्रसाद घेऊन झाला। रात्रीचे 9:30 वाजले होते। त्या मठातून काही सोय होत नाही हे सांगून त्यांनी विषय मोकळा केला। विनंती करूनही ऐकत नाहीत मग बाहेर जाऊनच चालत राहावे लागेल, नाहीतर आभाळाचं पांघरून आणि वसुंधरेची बैठक आज गोड मानायचे आणि इथून निघायचे हे पक्के झालं। 50 पायऱ्यावर जाऊन तिथेच टेकलो। गप्पा मारत हसत थंडी उडवत होतो। जरा वेळाने कमानीपर्यंत जाऊन थांबायचे, जाणारे येणारे भेटतील असा विचार करून परत कमान दिसेल असे जाऊन बसायचे ठरले। मग लगेच त्याची अंमलबजावणी सुद्धा झाली। वेळ जाता जात नव्हता, जेमतेम 11 वाजले होते। काही वेळाने थोडी कुजबूज कानावर आली, आम्ही सावध होतोच। 15 मिनिटात बॅटरीचा झोत हवेतून आला। मी उभे राहिले, चाहूल घेऊन हात उंच केला। 3 व्यक्ती आमच्यापासून काही अंतरावर येत होत्या। हातात पॉवरफुल बॅटरी होत्या। गुरुशिखराकडे ते लगेच जाणार होते। आम्हा 5 जणांना अजून तिघे सुप्तीला आहेत ह्या विचाराने आम्ही त्यांच्या सुप्तीने जाण्यासाठी उठलो। त्यांच्यासोबत 2 कुत्रेही होते। आम्हा ज्येष्ठांना जपून नेणाऱ्यांमध्ये अजून तिघांची भर पडली आणि सोबत 2 एकनिष्ठ कुत्रे। त्या जागी आम्ही मागाशी होतो तिथे बिबट्याचा वावर असतो असं त्या माणसांकडून कळलं। काळजाचा ठोका चुकला, त्या तिघांची एकमेकांशी ओळख नाही। 3 गावचे 3 येता येता भेटले। आमच्या दृष्टीने ही एक अद्भुत परिस्थिती होती। हवेतून तरंगत नेल्यागत आम्ही दत्तशिखरी केव्हा गेलो काही कळालेच नाही। शेवटच्या पायरीवर जाऊनही आत गेल्याशिवाय नीटचं काय दिसणार नाही कळलं। सगळ्या पायऱ्या दवानी भिजल्या होत्या। वरच्या 10 पायऱ्या उतरून आम्ही बसणार तोवर ते तिघे खाली उतरू लागले। आम्हाला बसायला पूर्ण कोरडा चौक दाखवून ते निघाले। आम्हाला कळेना, दर्शन घेतल्याशिवाय हे कसे निघाले? पण ते थांबेनात, परगावातून एवढ्या लांबून येऊन 10000 पायऱ्या चढत इथवर पोचून दर्शन न घेता जाताय असं विचारल्यावर गडबड आहे, लगेच जायला हवं म्हणून ते तिघेही जात आहेत हे आम्हाला अनाकलनीय वाटलं। ही दत्तगुरूंनी दिलेली प्रचितीच होती। यावरती आमचा विश्वास दृढ झाला। कुत्रे मात्र थांबले, त्यातला एक मला अगदी खेटून बसला होता। काठीने ढोसललं तरी तो हालेना, शेवटपर्यंत एवढं सगळं होऊन वाजला होता एकच। पुजारी पूजेला यायला पुढे 5 तास होते। थंडी आणि वारा वाढत होता पण फक्त वेळ कसा जायचा याशिवाय चिंता नव्हती। दत्तगुरूंनी आपल्या पायाशी आणून बसवलं होतं। मनोमन नामस्मरण करत दर्शनाच्या ओढीनं आम्ही बसत कठड्याला टेकून डुलक्या घेत वेळ घालवत होतो। दवाने कपडे ओलसर झाले। 4:30 पासून एक एक ग्रुप दाखल होऊ लागले। 6 पर्यंत 100-150 लोक सहज जमले। पुजारी बाबांनी येऊन पूजा आरती आणि शंखनाद केला आणि दर्शनासाठी दार उघडले सार्थक झाले। शूद्र भक्तांची काळजी वाहणाऱ्या त्या भक्तवत्सलाच्या चरणांवर लोटांकन घातले आणि माझी अनेक दिवसांची इच्छा पूर्ण झाली। दत्तगुरूंच्या चरणी लोटांकन घातलं। ती दिव्य लोभसवाणी मूर्ती पाहत आम्ही उतरायला सुरुवात केली तेव्हा रात्री हे सर्व कसे चढलो याचं आश्चर्य वाटत होतो। उतरून आलेलं गोरक्ष शिखर चढताना वाट संपतच नव्हती, पण एवढं चढताना थकलो गळून गेलो असं वाटत नव्हतं। पूर्ण गोरक्ष शिखर चढून उतरून अंबाजी मंदिरापाशी येईपर्यंत 8:30 वाजून गेले होते। वारीमध्ये मी सतत नतमस्तक होत राहिले। पूर्ण 12 तास तहान भूक आणि शरीराचे सगळे इतर आवेग विसरून वारी संपन्न झाली हे केवढे मोठे आश्चर्य, सगळंच अलौकिक अवर्णनीय।
रोपेने परत खाली आलो आणि अशी ही आमची वारी सुफळ संपूर्ण झाली। दत्तगुरूंची कृपा। तारक मंत्र मधले कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ, हे पूर्ण खरं आहे, हे पूर्णत्वाने पटलं, कारण त्यांनीच ही अगम्याची वारी घडवली होती। श्री गुरुदेव दत्त। आणि श्रोतो, याचबरोबर सौ गिरीजा संजय सावरकर यांचा गिरणार यात्रेचा हा अनुभव या ठिकाणी समाप्त होत आहे। आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा मेड फॉर मराठी। चला तर मग पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओत अशाच एका नवीन दिव्य अनुभवासोबत। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।